नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींना 2.5 FSI मंजूर झाला आहे. मात्र राज्य शासनाच्या अध्यादेशानंतरच या FSIच्या धोरणाची अंमलबजावणी करता येणार आहे. जिथे राज्य शासनाचा अध्यादेश, आचारसंहिता तसेच निवडणुकीच्या गर्तेत सापडल्याने FSIचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष संमतीसाठी पाठवण्यात आला आहे, जेणेकरून 2.5 FSIचे धोरण त्वरित अंमलात आणता येईल. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या संमतीनंतर या विषयीचे चित्र स्पष्ट होणार असून रहिवाशांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या 2.5 FSIचा प्रस्ताव आता विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला असून अध्यादेश काढण्याच्या विशेष संमतीसाठी हा प्रस्ताव आता राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना या निर्णयाची गोड फळे निवडणुकीपूर्वी की निवडणुकीनंतर चाखायला मिळणार याच संभ्रमात येथील रहिवाशी सापडल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर जर हा निर्णय काही दिवस अगोदर घेतला गेला असता तर ह्या निर्णयामुळे येथील रहिवाशांचे जीव टांगणीला लागले नसते असा संतप्त प्रतिक्रिया देखील येथील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. कॅमेरामॅन हेमंत चव्हाणसह सिद्धेश म्हात्रे, दृष्टी, नवी मुंबई.